हे बघा, ही मुलगी आहे ना मुलगी, ही सह्याद्रीची लवर आहे, सह्याद्री लवर. तुझं नाव काय? मनसी मंगेश बांडे. हो, किती वर्षाची आहेस तू? 10 वर्षाची आहेस. आणि किती फोर्ट केले? 50. वा, अजून खरंच ट्रस्ट नाही होत आहे की आपण त्या अगदी त्या कुलंगडाच्या टोकावर ना इकडे खाली उतरलो आहे. खूपच भारी वाटतंय. आपल्या खाली बघाल ना तर सोनं आहे आणि वरती हे सह्याद्रीचं मुकुट आहे. आणि पहिला दिसतो तो आपल्याला अलंग, त्याच्यानंतर मदन आणि त्याच्यानंतर कुलंग. आता आपण चाललो आहे कुलंगला आणि कुलंगला जाण्याचा रस्ता बघाल तर खूपच खडतर आहे, कारण जी पायाखालची जमीन आहे ना, म्हणजे जमीन आहे, त्याच्यावरती रेवा आहे पूर्ण आणि ही अशी झाडी आहे पूर्ण, त्याच्यामधून रस्ता काढत काढत जावं लागतं. इथे क्लाइम्बिंग किंवा काही नाही आहे, फक्त नॉर्मल स्टेप आहेत. त्या फक्त स्टेप हाईट आहे स्टेपला, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा किती खतरनाक अशा मोठ्या मोठ्या दगडी आहेत आणि त्याच्यामधून चालत जावं लागतं. हे बघा, हा असा पॅच आहे ना, म्हणजे कुलंगला जायला हा पूर्ण ह्या डोंगराची कडा आहे, ती पडत पडत पूर्ण आपल्याला तिकडून जायचं आहे आणि तिकडून पायऱ्यांनी चढून वरती जायचं आहे. सो हाय मदन फोर्ट आणि त्याच्या बाजूलाच आहे कुलंग. सो आपण आता चाललो आहे कुलंगला. ह्या रॉक्स पडल्यात खाली, म्हणजे कालांतराने डोंगराचे झीज होऊन तिकडचे दगडे होत्या त्या खाली पडल्यात. इकडे तर अक्षरशः पकडायला पण काही नाही. असं पाहिजे खरंच. काय या जंगलामध्ये आल्यानंतर खूप भारी वाटलंय. भाव पडलाय, आपला भाव लागला नाही ना रे. तू दगडावर पाय देऊ नको, जमिनीवर पाय दे, तू दगडावरती पाय देते. हे बघा, चालत असताना अशा मध्ये मध्ये केव्ज येतात, त्याच्यामध्ये आपण रिलॅक्स करू शकतो आतमध्ये. फक्त नीट बघून आजूबाजूला आपल्या चेक करून, कारण इकडे सापांची खूपच इकडे पुरचा साप जास्त असतो ह्या जंगलामध्ये आणि तो खूपच विषारी आहे. प्रशील अंबादेचे आपल्या गुरुवारचे भेटलेत. वा, हा बघा व्ह्यू खतरनाक, एकदम सौंदर्य बघा. इकडे बघा, हे पायाखाली बघा ना, हा रेवा इकडे रस्त्यावरती, त्यामुळे पाय सरकवतो डायरेक्ट खाली. शोधायला पण जायचं ना मग. सो तुम्ही येत असाल तर ग्रीपवाले शूज घाला व्यवस्थित. हे बघा, मध्ये जसे झाडं आलेत त्यांची पानं बॅक साईडनी फ्रंट साईडनी लाल आहेत आणि पाठच्या साईडनी हिरवे आहेत. किती मस्त वाटतात बघा, हे बघा बघायला. ऑलमोस्ट फुलांचा सीझन संपला आहे, कारवीचा सीझनही संपला आहे. कारवीची फुलं इकडे जास्त प्रमाणात असतात पण आता नाही आहेत. आणि समोर दिसणारा कुलंग किल्ला. सो आपल्याला तिकडे जायचं. हा एक पॅच आला आहे, तिथे खूपच स्लिपरी असा भाग आहे, त्यामुळे खूप हुशारीने खाली उतरावं लागतं आहे. आणि मेन म्हणजे साईडला ग्रीप आहे, तिकडे पकडून झाडं वगैरे आहेत, पण पूर्ण रेवाच आहे इकडे सगळीकडे. म्हणून सांगतोय की शूज जर तुम्ही एम केलेच असाल तर प्रॉपर ट्रेकिंगचे शूजच घालून या, ते तुमच्यासाठी सेफ असेल, म्हणजे पाय सरकणार नाही तुमचा. मी माझ्या चेस्टला गोप्रो माउंट केला आहे, त्यामुळे तुम्हाला हा व्ह्यू बघायला भेटतो. हा पॅच जो आहे ना खूपच स्लिपरी आहे, जसं 90 डिग्री
आपल्याला तर इथून पुन्हा खाली उतरायचंय. चल चल, अरे चल उतर खाली. हा डॉग आहे ना आपल्याला, आम्हाला सॅटरडे पासून फॉलो करतोय. येस, इकडून खूपच विहंगम असा नजारा बघायला भेटतो इकडून. चला उतरूया खाली फटाफट. फायनली आपण उतरलोय खाली आता आणि जातोय आपण आता वरती. आता इथून पूर्ण चढाई करायची आपल्याला वरती कुलंग वरती. हा बघा, थोडं वरती जातो आणि नंतर तुम्हाला दाखवतो जिकडे जॉईंट झाले तिकडे दोन डोंगर. हे बघा, थोडासा जागा आहे, तिकडून आपल्याला वरती चालायचं आहे. हा बघा, ह्या दोन डोंगरांच्या आपला मदन फोर्ट आहे आणि ह्या दोघांच्या खाली हे डोंगर जॉईंट झालेच. हे जॉईंट आहेत म्हणून आपल्याला इकडे यावं लागतं, नाही तर पर्याय दुसरा मार्ग धुंडी शोधावा लागला असा. सो आपण आता इथून आलो आहे, इथून आपण आता जाणार वरती. आपली टीम आहे जी आपली लीड करत होती. चल रही है ना वैसे ही उतरने का. अभी जब पतली पतली छोटी आते हैं ना तो हाथ का ग्रिप ऊपर उल्टे में मिलता है पकड़ने को और पैर का ग्रिप. अगदी पूर्ण 90 डिग्रीचे स्टेप आहेत अक्षरशः. हे बघा, तुम्ही जर खाली बघितलात ना तर हे बघा आपण इकडून चालत वरती आलो आहे. आपल्याला अजून वरती जायचं आहे. फटाफट वरते चल बॅटरी अजून चालते माझी. फायनली आपण ज्या ठिकाणी पोहोचलो ना, खूप सुंदर व्ह्यू दिसते, खूप सुंदर. यार बघा, इकडच्या स्टेप आहेत ना, त्यांची हाईट खूपच उंच आहे. जो पाय टाकूनच दुखत होता अक्षरशः पाय. ते बघा, आपल्याला तिकडून वरती जायचं आहे तो पोर्शन पूर्ण कवर करून. सो आपल्याला अजून खूप चढायचं वरती. ऑलमोस्ट आपण दरवाजा तिथं दरवाज्याच्या इथं आपण आता पोहोचलो आहे. अजून थोडंसं चालायचं असेल आपल्याला. चला फायनली दरवाज्याच्या पायटणं सुरू झाल्यात आणि ह्या पायटणीच्या इकडेच एक इकडे गुंफा आहे. कदाचित ती पहारेकऱ्यांसाठी असावी तेव्हाच्या काळामध्ये. शिडीच्या अर्धवर आल्यावर गुंफा लागतात आपल्याला.
अशा प्रकारे इकडे एक गुंफा आहे. कदाचित हे पहारेकरांसाठी राहण्याचं ठिकाण असावं, कारण आता थोड्याच पायात नक्षीची गोळी येत आहेत. फायनली आपण दरवाज्याकडे पोचलोय आणि इकडून बघाल ना तो पूर्ण गाडी दोन डोंगरांच्या मधून आपण इकडून वरती आलो. खूप भारी वाटत बाई, चल रस्त्यात नको थांब. तो मेन दरवाजा आहे, तिकडून इकडे आल्यानंतर याकडे केव्ज आहेत. आणि आता आपण बघणार एकूण गडावरती 22 पाण्याच्या टाक्या आहेत, त्यात आपण टाक्या जाऊन बघणार आहोत. तिकडे इकडं किती फुलं किती मस्त आहेत बघा. तिकडे मेन दरवाजापासून राईट मारल्यानंतर इकडे पाण्याच्या 3 टाक्या वरच्या साईडला आहेत आणि इकडे 2 टाक्या आहेत आणि अजूनही खाली एकूण गडावरती 22 पाण्याचे टाक्या आहेत. आणि इकडे काही राजवाड्याचे अवशेष आहेत पहिल्या काळचे, म्हणजे त्या साईडला तर काही नाही आहे पण ह्या साईडला पूर्ण राजवाड्याचे सगळे अवशेष आहेत. फायनल आपण आता गडाच्या एंड पॉईंटला आलो आहे. हे बघा, आणि इकडून जी खाली व्हॅली दिसते ना, खूपच उंच आहे, म्हणजे खूपच उंच आहे शीर्ष. आणि हे बघा, प्लीज गडावरती येत असाल ना तर तुमच्या पाण्याच्या बॉटल अशा इकडे तिकडे टाकू नका कुठे, प्लीज तुम्ही तुमच्या बॉटल कॅरी करा. हे बघा, इकडे पाण्याचे टाके आहेत, इकडे खूपच जास्त आहेत म्हणजे पाण्याचे टाके. आणि पाणी इकडचं पिण्यायोग्य आहे. आपण या सेलोच्या स्पोर्टिंग ह्या पाण्याच्या बॉटल वापरतो आहे आणि खूपच लाईटवेट पाण्याच्या बॉटल आहेत ह्या. आणि कॅरिंगसाठी पण मस्त आहे. मेन म्हणजे तुम्ही ट्रेकिंग करत असाल तर तुमच्या बॅगला ह्या क्लाइम्ब करू शकता, म्हणजे पडण्याचे वगैरे चान्सेस खूप कमी आहेत. सो म्हणजे बॉटल खूप किफायतीशीर आहेत त्या सेलोच्या. सो नक्की ह्या सेलोचा ब्रँड वापरा तुम्ही. गडाचं हे इकडे अजून एक टोक आहे म्हणजे, आणि इकडे पाण्याच्या टाक्या खूपच आहेत म्हणजे. आणि समोर दिसणारे जे राजवाड्यांचे अवशेष, म्हणजे आता गडावरती पाण्याच्या टाक्या आणि राजवाडे एवढेच अवशेष आहे. या गडावरती मंदिर वगैरे नाही, आपण अलंगवरती श्री शंकर भगवंताचं मंदिर बघायला. ओके, तिकडे एक शिव पिंडी आहे, ती कधीची म्हणजे आत्ता बनवली आहे की कधीची आहे का माहीत नाही. ओके, सो आता चला भरून झालं, आता पाणी भरणार आहे आणि पुन्हा आपल्याला खाली उतरायचं आहे. सो खाली उतरताना तुम्हाला बघायला भेटेलच. आपण तिकडे जात नाही कारण आपल्याला खूपच लेट होईल परत जायला. तिकडे गेल्यानंतर आपल्याला समोर आलं दिसणारा अलंग आहे, समोर दिसणारा मदन आहे. मदनच्या एका कॉर्नरला आहेत, इकडे एंड आहे आणि हा समोर दिसणारा मदनगड आहे, त्याच्या बाजूला अलंगगड आहे. आणि आता आपण आहोत कुलंगडावर, शेवटचा ट्रिक आपला. आपण होतो आता खाली उतरणार बेस व्हिलेजला. सो आता तुम्हाला खाली उतरण्या चित्तथरा अनुभव बघायला भेटेल. सो व्हिडिओमध्ये म्हणून रा. हा बघा, ह्या हायकरचा मेन दरवाजा, इकडून आपण आता खाली उतरणार आहे. आपण आता उतरायला सुरुवात केली आहे. जेवढं चढणं इझी असं ना तेवढंच उतरणं पण एवढंच कठीण आहे. Thank you.
कृपया तुम्ही एम के करणार असाल तर इकडे जो बॅनर लागलाय महाराजांसाठी किल्ल्यावरती तो तुम्ही परत वाचून घ्या. आपल्या आपल्या इतिहासाच्या साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांवरती कचरा करू नये, नम्रता विनंती. गडावर दारू पिण्यास दिल्यास कडे लोट करण्याचा करण्यात येईल. हे तुम्हाला बरोबर वाटते का हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा. आणि खरंच असं केलं पाहिजे कारण महाराजांच्या या किल्ल्यांवरती असे प्रकार कधीच होऊ नयेत. सो तुम्ही जर येणार असेल प्लीज याची काळजी घ्या आणि आपल्या बॉटल्स वगैरे इकडे तिकडे टाकू नका. बघा मी शनिवारपासून आपण शनिवारी मॉर्निंगला ट्रेक चालू केला आहे आणि ऑलमोस्ट आत्ता वाजलेत 2. सो एवढी एनर्जी माझ्याकडे येते कुठून ह्या तुम्ही विचार करत असाल तर मॅक्स प्रोटीन डेली हा मी प्रोटीन बार केला. ह्याच्यामध्ये 10 ग्रॅम प्रोटीन आहे, 5 ग्रॅम फायबर आहे आणि विटॅमिन ए सी आहे आणि ह्याच्यामध्ये 2 आवर्सची एनर्जी आहे. सो हा मी 2-2 तासांनी एक मॅक्स प्रोटीन घेतला आहे. सो तुम्ही जर ट्रेकिंग करणार असाल तर नक्की हे ट्राय करा आणि कसं वाटतंय हे ते नक्की कमेंट करून सांगा. आपण जे आता बघतो ना हा समोर दिसणारा मदन आहे, त्याच्या मागे आलंग आहे आणि हा कुलंग आहे आणि आता समोर दिसतं ना तिथे एलिफंट नोज म्हणून बोललं जातं. तसं चल पटापट आहे. हे झाड बघा ना किती मजबूत आहे. अक्षरशः माझ्या एका हातामध्ये भेटणार. फोटो का ना भाऊ एक असं झाड खूप बघायला कमी भेटायला भेटत. मेरी लाल करवा. हे बघा ही मुलगी आहे ना, मुलगी ही सह्याद्रीची लवर आहे. सह्याद्री लवर, तुझं नाव काय? मनसी मंगेश बांडे. हो, किती वर्षाची आहेस तू? 10 वर्षाची आहेस आणि किती फोर्ट केले? 50. वा अजून. आणि आता कुठला करायचा नेक्स्ट? लिंगाना. कधी जाणार आहे? 19 ला. मग कसं वाटलं एम के करून? छान. खूप. बघा ही आहे, किती वर्षाची आहेस तू? 10 वर्षाची आहे आणि तिने एम के केलाय. म्हणजे बघा किती स्पिरिट आहे तिच्यामध्ये की एम के सारखा फोर्ट करते ती. हॅट्सअप तिच्यासाठी, हॅट्सअप आपल्या चॅनलकडून. आणि लक्की. आणि बघा हे अक्षरशः रडत होते खाली उतरताना. खरंच ट्रस्ट नाही होत आहे की आपण त्या अगदी त्या कुलंगडाच्या टोकावरून इकडे खाली उतरलो आहे. खूपच भारी वाटतंय. आपल्या खाली बघाल ना तर सोनं आहे आणि वरती हे सह्याद्रीचं मुकुट आहे आणि पहिला दिसतो तो आपल्याला अलंग, त्याच्यानंतर मदन आणि त्याच्यानंतर कुलंग. हे आपण सर करून आलो आहे. खरंच विश्वास होत नाही की आपण ह्याच्या टोकावर जाऊन खाली उतरतो आहे. सॅटरडे संडे आपण 2 दिवस कंटिन्यू चालतो आहे. खरंच खूप भारी वाटतंय खाली आल्यानंतर. फायनली आपण खाली उतरलो आहे. इकडे पूर्ण भात शेती आहे आणि गावची आठवण झाली. भात शेती बघितल्यानंतर खूप भारी स्मेल येतो एक भाताचं त्या. आणि बांधावरनं चालण्याची मजा तर एक वेगळीच असते. ती आपण आता करतो आहे. आणि मागे दिसणारी ही सह्याद्रीच्या पुऱ्या रांगा कसं वाटतं हे नक्की आपल्याला कमेंट करून सांगा. खाली आलो, मस्त जेवण केलं आणि जेवढ्या त्या ताज हॉटेलमधल्या जेवढ्या त्या कॉफीला टेस्ट नसेल ना
तेवढी इकडच्या या ब्लॅक टील आहे आणि एवढ्या एनर्जेटिक वाटते ना की आपण 2 दिवस ट्रेक केल्यानंतर जो थका होता ना तो मस्त जरा काय चहा प्यायल्यानंतर जरा बरं वाटते. फायनल आपला एम के सर झाला आहे आणि खूप उत्कृष्टतेने आपण चढलो. अलंग मलंग कुलंग हे तिन्ही सर केले आणि सीताफेनी तेवढ्याच खाली उतरलो आणि आपला जो ग्रुप लीडर होतो तो थोडाफार सांगतोय. गाईज वी हॅव कम्प्लिटेड द एम के ट्रॅक अँड लाईक यू कॅन सी द फेसेस ऑफ ऑल ऑफ दॅम. If you're gonna come again with him or another like single one, then please you're welcome with Illusion Adventures. And not only we have done this, the guy from the village, Eknath. Okay. जर तुम्ही अलंग मलंग कुलंग करणार असाल ना तर नक्की या भावाला कॉन्टॅक्ट करा, कारण तुम्हाला म्हणजे रॅपलिंग किंवा क्लॅम्पिंग जर तुम्हाला उत्कृष्टने वरती जायचं असेल, सेफ जायचं असेल तर भावाचं नाव आहे एकनाथ खाडे आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7499828942. ओके, सो नक्की कॉन्टॅक्ट करा. आपण एम के सफर केला तो पण सीताफेने आणि त्याचं श्रेय सर्व मामांना जातं, कारण पूर्ण एम केला जे बोल्डिंग केलंय रॅपलिंग क्लाइम्बिंगसाठी ते सर्व मामाने केलंय. सो मामांसाठी एक लक्की लाईक बनतो आणि खूप छान रीतीने ते वरतीसुद्धा चढल्याने आम्हालासुद्धा घेऊन गेले. आणि तुम्हाला कसारावरून जर कोणताही गड फिरायचा असेल किंवा रतनगड, हरिश्चंद्रगड किंवा सांदन व्हॅली किंवा कळसुबाई किंवा एम के जरी करायचं असेल तर कसारावरून तुम्हाला बाय कार यावी लागतं. सो ह्या भावाला कॉन्टॅक्ट करा. तुझं नाव काय? माझं नाव परशुराम बिन्नर. ओके, आणि तुझा कॉन्टॅक्ट नंबर काय? 8180826139. ओके, सो नक्की याला कॉन्टॅक्ट करा, म्हणजे तुम्हाला कुठेही इकडे जायचं असेल तर नक्की तुम्हाला तो कसारा स्टेशनमध्ये घेऊन जाईल. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा.